नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, कोण बनेल करोडपती याचं नवीन पर्व आपल्यासमोर येणार आहे आणि अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सचिन खेडेकर सर या शोचं मराठीमधल्या शोचं अँकरिंग करतात आणि आता ते आपल्यासमोर घेऊन येत आहेत कोण बनेल करोडपतीचं नवीन पर्व. आणि आता तर त्यांचा कॉन्फिडन्स अजूनच वाढला असेल, कारण तमिळ, तेलुगू, कन्नडा, मल्याळम या सगळ्या चित्रपटांमध्ये प्रमुख खलनायकाची किंवा चांगले कॅरेक्टर रोल करून त्यांनी साऊथच्या लोकांना तर क्रेज वेडं केलंच आहे. आणि साऊथमध्ये स्वतःच्या अभिनयाचे झेंडे रोवल्यानंतर आता आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी ते पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर का होईना पण आपल्या भेटीला येणार आहेत. आणि आता कोण बनेल करोडपती याचं नवीन पर्व आपल्यासमोर येत आहे, त्याचा नुकताच एक प्रोमो अपलोड करण्यात आला होता आणि आता ते कधी येणार आहे, काय येणार आहे आता बघूया, ते आपल्याला प्रोमो बघून कळेलच. आपण सगळे मिळून हा प्रोमो बघणार आहोत, पण हा प्रोमो बघण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे मंडळी, आणि ते काम म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर माझा इंस्टाग्राम हँडल मी इकडे मेन्शन करतो, तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, तिकडे माझे विविध डान्स रील्स तुम्हाला बघायला मिळतील आणि ते डान्स रील्स तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल ही गॅरंटी मी तुम्हाला देतो. याचबरोबर माझं फेसबुक हँडल सुद्धा मेन्शन करतो, तुम्हाला फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. चला तर मग आता मी तुम्हाला अजून काही प्रश्न विचारत नाहीत, आता प्रश्न विचारण्याचं काम सचिन खेडेकर सरांचं आहे. आता आपण सगळे एकत्र मिळून हा बघूया, हा प्रोमो बघूया. एका मुलाची छोट्या गावातली ही शाळा. शाळेत मिळालेली ढाल गरिबीमुळे होणारे हाल थांबवू शकत नव्हती. शिक्षण लांबलं पण थांबलं नाही. जिथे शिकायला मिळालं नाही तिथे शिकवायला मिळालं, पण पुन्हा एकदा नशिबानं त्याच्या पर्यायांना लॉक केलं. सरांकडे नेटवर्क नव्हतं आणि मुलांकडे मोबाईल. आज आपल्या समोर आहेत गावातल्या एका छोट्याशा मंदिरातून मुलांना ज्ञानाचा हक्क मिळवून देणारे माने गुरुजी. 1 कोटीच्या बक्षिसापासून फक्त 1 प्रश्न दूर आहे, पर्याय लॉक करावा लागणार. ज्ञानाची किल्ली असली की कोणत्याच लॉकची चिंता वाटत नाही, ए लॉक करा. उत्तर बरोबर आहे, फक्त तुमचं ज्ञानच तुम्हाला तुमच्या हक्काची जागा मिळवून देत. आता फक्त ज्ञानाची साथ. कोण होणार करोडपती 12 जुलै पासून सोनी मराठीवर. ओके, सो सुरुवातीला एक कनेक्शन आहे, मी कोण बनेल करोडपती बोलत होतो. आधीच माती घालली, शोचं नाव चुकीचं घेतलं, कोण होणार करोडपती माफ करा या शोचं खरं नाव आहे. आणि प्रोमो बघितल्यानंतर तरी मला वाटलं मी कुठल्या तरी चित्रपटाची किंवा येणाऱ्या सिरियलची गोष्ट किंवा त्याचा एक प्रोमो बघतोय की काय, पण नंतर जे त्यांनी जुळवून आणलंय त्या सगळ्या गोष्टींना खरंच या प्रोमोच्या मेकर्सना हॅट्स ऑफ. म्हणजे करोडपतीचं प्रोमो हा वाटत नाही, हा कुठल्या तरी चित्रपटाचा प्रोमो सुरुवातीला वाटला होता, पण ज्या प्रकारे त्यांनी सगळ्या गोष्टी जुळवून आणल्या त्यांच्यासाठी खरंच मेकर्सना आउट ऑफ मार्क्स. आणि कोण होणार करोडपती हा शो जो आहे तो आपल्याला 12 जुलै पासून रात्री 9 वाजता बघायला मिळणार आहे सोनी मराठीवर. आणि जसा तुम्ही ABCD असा जो ऑप्शन असतो आपल्याला करोडपतीमध्ये, तसाच हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे मंडळी, आणि तो ऑप्शन म्हणजे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल कुठल्याही ऑप्शनची वाट बघू नका. मंडळी, हा होता कोण होणार करोडपती या शोच्या ट्रेलर बद्दलचा एक व्हिडिओ. याच्यात फारशी आता मी माहिती काय देऊ तुम्हाला, आता कंटेस्टंट जे असतील आणि ते सगळं आपल्याला एंड मोमेंटलाच कळेल. याच्या शो बद्दल ऑलरेडी आपला आपण हा शो आधी बघितलेला आहे, सो आपल्याला कन्सेप्ट माहिती आहे. आपण सगळेच सचिन खेडेकर सरांच्या अँकरिंगमुळे प्रभावित झालो आहे, सो त्याच्यावर काहीच कमेंट्स करण्यात अर्थ नाही आहे. इनफॅक्ट मी काही बोललो तर एका दिव्याने सूर्याला प्रकाश दाखवल्यासारखं होईल, एवढं जुळवून आणलं मी पण एक एक शब्द आठवून आणि एक एक जाऊ दे. सो मंडळी, आय होप तुम्हाला आज हा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि 12 जुलै पासून रात्री 9 वाजता बघायला विसरू नका सोनी मराठीवर कोण होणार करोडपती सचिन खेडेकर सरांबरोबर. आणि हो, स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची कोरोनाच्या या संकटात काळजी घ्या एवढीच मी तुमच्याकडे विनंती करतो. धन्यवाद.